नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 संदर्भात आपण मैदानी विषयी संपूर्ण माहिती बघत आहोत। आज आपल्या व्हिडिओ मध्ये आपण गोळाफेक बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। आता गोळाफेक मध्ये किती मीटर नुसार तुम्हाला किती गुण मिळणार हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की पोलीस भरतीसाठी तुम्हाला मैदानीमध्ये 3 इव्हेंट्स आहे। टोटल गुण तुम्हाला 50 आहे, त्यामध्ये 1600 मीटर रनिंग तसेच 100 मीटर रनिंग असे दोन तुम्हाला रनिंगचे इव्हेंट आहे आणि तिसरा इव्हेंट आहे गोळाफेक। मित्रांनो, 1600 मीटर रनिंग ही तुम्हाला 20 गुणांसाठी आहे, 100 मीटर रनिंग ही तुम्हाला 15 गुणांसाठी आहे आणि उरलेल्या 15 गुणांसाठी तुम्हाला गोळाफेक हा इव्हेंट आहे। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 डिसेंबर किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगमध्ये तुमची मैदानी चाचणी सुरू होईल, तर त्यामध्ये गोळाफेक हा खूप महत्त्वाचा इव्हेंट आहे। इथे तुम्ही 15 पैकी 15 गुण घेऊ शकतात। तर सर्वप्रथम आपण माहिती बघूयात की गोळाफेक या इव्हेंटमध्ये मित्रांनो 15 गुण तुम्हाला असणार आहे। यामध्ये तुमचे जे गोळा आहे पुरुषांसाठी हा 7.25 ते 7.26 किलोग्रॅमचा हा पुरुषांचा गोळा असेल, तर महिलांसाठी 4 किलोचा म्हणजे 4 किलो वजनाचा हा गोळा असेल। आता आपण बघूया किती मीटरनुसार तुम्हाला किती गुण मिळणार। तर सर्वप्रथम गोळाफेकचं हे जे मैदान आहे हे तुम्ही लक्षपूर्वक ठेवा। यामध्ये या ज्या दोन पांढऱ्या रेषा आहे यांच्या बाहेर जर तुमचा गोळा पडला की तो फाऊल मानला जाईल। आता आपण बघूया की तुम्हाला किती मीटरचा हा इव्हेंट आहे। पुरुषांसाठी आहे तर 8.50 मीटर जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला 15 पैकी 15 गुण मिळतील, म्हणजेच 8.50 मीटरला आउट ऑफ गुण आहे। त्यानंतर दुसरी विभागणी तुमची केली गेलेली आहे, त्यानुसार 7.90 मीटरला तुम्हाला 12 गुण मिळणार। तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला 7.30 मीटर जर तुमचा गोळा गेला 7.30 मीटरपेक्षा जास्त, हां मित्रांनो हे लक्षात घ्या, तर तुम्हाला 10 गुण मिळणार। त्यानंतर जर तुमचा गोळा 6.70 मीटर गेला 6.70 मीटरच्या पुढे तर तुम्हाला 8 गुण मिळणार। मित्रांनो, त्यानंतरचा टप्पा आहे 6.10 मीटर जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला 6 गुण मिळणार। त्यानंतर 5.50 मीटरला तुम्हाला 5 गुण मिळणार। आता पुढे जे आहे पुढचं अंतर 4.90 मीटरला तुम्हाला 4 गुण मिळणार आणि नंतर 4.30 मीटरला तुम्हाला 3 गुण मिळणार। पुढे 3.70 मीटरला तुम्हाला 2 गुण मिळणार आणि सर्वात शेवटी म्हणजेच 3.10 मीटर इथे तुम्हाला 1 गुण मिळणार। आता एक तुम्ही लक्षात घ्या, 3.10 मीटरच्या खाली जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला 0 गुण मिळणार। तर मित्रांनो, हा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। आता आपण बघूयात की मीटरनुसार गुण हे महिलांमध्ये कसे विभागणी आहे। तर इथे तुम्हाला सर्वप्रथम हायेस्ट जे आहे ते 6 मीटरचा तुमचा थ्रो गेला पाहिजे। तर 6 मीटर जर गेला तर तुम्हाला 15 पैकी 15 गुण मिळणार, आउट ऑफ गुण तुम्हाला 6 मीटरला आहे हे लक्षात घ्या। त्यानंतर 5.50 मीटर जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला 12 गुण मिळेल। नंतरचा टप्पा आहे 5 मीटरचा तुमचा जर गोळ्याचा थ्रो गेला तर तुम्हाला 10 गुण मिळणार। नंतर 4.50 मीटरचा गोळा तुमचा गेला तर तुम्हाला 5 गुण मिळणार आणि सर्वात शेवटी 4 मीटरचा गोळा जर तुमचा गेला तर तुम्हाला 3 गुण मिळणार। म्हणजेच महिलांमध्ये इथे 5 टप्प्यात तुम्हाला गुणांची विभागणी केलेली आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे 4 मीटरच्या खाली जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला इथे 0 गुण मिळणार, हे तुम्ही लक्षात ठेवा। मित्रांनो, तुम्हाला जर एका चार्टमध्ये माहिती पाहिजे असेल तर हे तुम्ही हा चार्ट तुम्ही लक्षपूर्वक स्क्रीनशॉट काढून तुम्ही ठेवू शकता आणि अशीच तुम्ही प्रॅक्टिस करा। महिलांसाठी पण तुम्हाला इथे चार्ट दिलेला आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
पोलीस भरती तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करा. यामध्ये काही सुधारणा असेल तरीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सूचना देऊ शकता.